राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस हे युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी परभणीत आले असता केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या विविध कामांचा फडणवीस यांनी मतदारांसमोर पाढाच वाचून दाखवला आहे. युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेमध्ये त्यांनी केंद्र सरकारने आतापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या कामांचा उल्लेख केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर देखील टीकास्त्र सोडली. दरम्यान उरी आणि पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या कामगिरीचं समर्थन करत आपले सैनिक समर्थ होतेच, मात्र केंद्रांमध्ये बसलेल्या सरकार त्याला थांबवत असल्याचा आरोप करत केंद्र सरकारने यावेळी मजबूत पाठिंबा दिला असे सांगत मोदी आणि सरकारच्या पाठिंब्यामुळेच सैन्यांनी काही कामगिरी दाखवल्याचा उल्लेख केला. मोदी आणि सरकारच्या पाठिंब्यामुळेच सैन्यांनी जबाबदार कामगिरी दाखवल्याचा उल्लेख त्यांनी केला. 2016 साली या पाकिस्तानी अतिरेक्यांनी उरीमध्ये घुसून आमच्या देशाच्या सैनिकांना शहीद केलं. आमच्या देशाचे सैनिक शहीद झाले. मोदीजींनी लष्कराला सांगितलं, जा तुम्हाला अधिकार देतोय. या आमच्या सैनिकांच्या रक्ताचा मोल काय आहे, या पाकड्यांना समजू द्या, या आतंकवाद्यांना समजू द्या. हा जुना भारत नाही आहे, हा निषेध करणारा भारत नाही आहे. आणि त्या ठिकाणी आमची सेना थेट आतमध्ये घुसली आणि सर्जिकल स्ट्राईक केला. आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले, आतंकवाद्यांना मारून टाकलं आणि त्या ठिकाणून सुखरूप आमची सेना परत आली. साधा आमच्या सैनिकाला खरचटलं देखील नाही. पाकिस्तानला तेव्हा लक्षात आलं, हा नवा भारत आहे, हा जुना भारत नाही आहे. बंधू भगिनींनो, यापूर्वी केवळ दोनच देशांमध्ये ताकद होती, एक होता अमेरिका आणि दुसरा होता इस्रायल. अमेरिका आणि इस्रायलच्या सैनिकांना जर कोणी मारलं तर त्या देशामध्ये घुसून ते त्यांना मारत होते. पण आता त्या मालिकेमध्ये तिसरा देश जगाने पाहिला, त्या देशाचं नाव आहे भारत. भारत सोंग करून पुढचा उमेदवार आमच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे, परंतु पीक विम्याचे पैसे बोगस उचलणारा हा उमेदवार याच्या घरामध्ये याच्या सगळ्या भावना आहे. पीक विम्याचे डबल पैसे उचलले आणि त्याची कारवाई सुरू झाली की पैसे भरून मोकळे झाले. माझी आपल्याला नम्र विनंती की ह्या बाबतीमध्ये त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. शेवटी लबाड्या करणाऱ्या कोणी असो ते सुटला नाही पाहिजे. या ठिकाणी सगळी सत्ता 40 वर्षापासून घरामध्ये भोगत असताना ऊटसूट लोकांना दाखवायचं की आम्ही गरीब उमेदवार आहे. अरे गरीब कशाने आली, सगळी ग्रामपंचायत पासून ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षापर्यंतच्या ती सगळ्या सत्ता वडिलांपासून तुमच्यापर्यंत सगळी भोगत असताना सुद्धा गरिबीचा आव आणता हे तुम्ही लोक समजणारे एवढे लोक दूध खोळे नाही आहेत. लोक सगळे समजून आहेत. जरा सोनपेठच्या बाबतीत जर माहिती घ्यायची असेल तर त्या ठिकाणी जेवढी दबंगिरी यांची आहे तेवढी दबंगिरी जिल्ह्यामध्ये कोणाचीही नसेल हे आपल्याला ह्या मिळताना सांगतो. या ठिकाणी बाबाजानी आमदार साहेब आमचे साहेब या ठिकाणी एक जनावरांचा कत्तरखाना चालवला जातो. शासकीय मान्यता नाही आहे. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये अशा प्रकारचा कत्तरखाना चालू शकत नाही. कारण या पाथरीचा डान बाबाजानी खासाब दबंगिरीच्या जोरावर या ठिकाणी